हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविदा। मी हरिसिंह घाडगे, मी बापूंच्याकडे यायला लागलो नंतर 2003-2003 मध्ये, त्यानंतर हळूहळू 2019 पर्यंत आता असा दिवस निघत गेलेत। माझ्या मी MIDC मध्ये 2006 पासून ते 2019 पर्यंत जॉब करत होतो। MIDC जॉब करत असताना काय माझ्या त्या कामात काय परवडत नव्हतं, ते त्रास होत होता। मी जॅम फॅक्टरीत, ज्यूस फॅक्टरीत भरपूर त्या MIDC 16-17 वर्ष काम केलं, पण काय मला तिथं काय परवडत नव्हतं। मी दादांच्याकडे, दादांना मी सांगितलं, दादा मला या पगारात परवडत नाही, मला काहीतरी मार्ग सांगा। दादा आले, दादा म्हणजे काय काळजी करू नको, काहीतरी मार्ग निघेल, तू गुरुचरित्राचा 18 अठरा वाध्यायचं पठण करीत जा। ठीक आहे म्हटलं दादा, ठीक आहे। मला विश्वास होता की आपलं जर वडील वारलं तरी आपलं बापू दादा आपल्या बरोबर आहेत, काय टेन्शन नाही सगळं। मी आपलं 18 वाध्यायचं गुरुचरित्र 18 वाध्यायचं पठण करत होतो। 2019 मार्ग खुला झाला। 2019 मी आता नवीनच एक जानेवारीमध्ये रसवंती ग्रह चालू केलं। काय करायचं तर रसवंती ग्रह सुरू करायचं, एक स्वतःचा व्यवसाय करायचा, एक स्वतः मालक व्हायची माझी जिद्द होती पहिल्यापासून की मी रसवंती ग्रह चालू करू। तर रसवंती ग्रह चालू करत असताना ते मी म्हटलं तर काय करायचं, ते एक माझं क्षेत्र आहे कराड चिपळूण रोडला, तिथे एक छोटंसं बिल्डिंग करून घेतलं, रानबिरून व्यवस्थित केलं। कराड चिपळूणला रस्ता हायवेला असल्यामुळं चांगला व्यवसाय चालला असा मला एक विश्वास होता की बापूंनी म्हटलं बापू काहीतरी करूया। तर मी बापूंची पादुका पूजन करून छोटंसं एक शेड मारलं, तिथे बापूंची पादुका पूजन करून 5 फेब्रुवारी महिन्यात 5 तारखेला रसवंती ग्रह चालू केलं। सायानिरुद्ध नाव मी रसवंती ग्रहला चालू केलं। रसवंती ग्रह चांगलं चाललं होतं। त्यानंतर असं चाललं होतं गुढीपाडव्या दिवशी नवीन वर्षा गुढीपाडव्याला एक ग्रस्त माझ्याजवळ आला। मी त्याला कधी पाहिलंच नव्हतं त्या ग्रस्ताला। तर तो मला आला, तो मला बोलला की बाळा काम बरं चाललं आहे का? मी म्हटलं हो ठीक चाललं आहे, व्यवस्थित धंदा कसा चालला आहे। तो बोला ठीक चाललाय। मी तो मला बोलला की इथे जे तुझ्या कडेला खुर्ची टाकून बसलेले असतात ते तुझे वडील का? मी म्हणालो नाही माझे वडील नाही, माझे वडील वारले 2008 मध्ये, माझ्या काय लक्षात आलं नाही नेमकं काय। तर तो मला नाही म्हटला इथे एक नेहमी म्हटला इथे मी रोज येता जाताना रस्त्याने पाहतो, सायकलने येता जाताना इथे एक ग्रस्त मिशावाली खुर्ची टाकून बसलेले असते, रोज बघतो त्यांना। नंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला की जरी मी घरी गेलो असतो, मी इकडे तिकडे गेलो असलो, तरी माझा बापू माझ्या बरसवंतीवर नेहमी बसलेला असतो। मला एक विश्वास, म्हणजे माझा प्रेम माझ्या बापूंचं माझ्यावरचं, बापू किती मला बापून माझ्यासाठी बापू करतात हे मला कळालं। जरी मी माझ्या घरी गेलेलो असलो, इकडे तिकडे हिंडत असलो, तरी बापू माझ्या रसवंतीवर बसलेले असतात। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविदा।